थेट जाणार आहोत विनायक राऊत यांच्या पत्रकार परिषदेत. वन खात्याला जमीन द्यायची होती ती कोणती प्रोसिजर फॉलो न करता अशा पद्धतीने खरेदी विक्रीचे खोटे व्यवहार करून त्या बदल्यात ही जमीन दिली गेलेली आहे. आज मी आपल्यासमोर त्यातल्यापैकी एका दोन गावातली उदाहरणं इथे घेऊन आलेलो आहे. येत्या काही दिवसामध्ये 20 गावातली असे खरेदी विक्रीचे व्यवहार जे खोटे केलेले आहेत ते प्रकरण आणणारच आहे. खास करून आमचे निगुडवाडी नावाचा गाव आहे संगमेश्वरमध्ये आणि दुसरं कुंडी, तर ह्या दोन्ही गावातील 123.46 हेक्टर एवढी जमीन केवळ 8 दिवसामध्ये खरेदी केली गेली आणि ती जमीन ज्यांच्या नावावर आहे त्याच्यापैकी काही मयत आहेत, त्या मयत माणसांच्या जागेसुद्धा एक बोगस जिवंत माणसं उभी केली गेली, त्याच्या नावे खरेदी विक्रीचे व्यवहार केले गेले. दुर्दैवाने रजिस्ट्रेशन ब्रांच जी असते त्यानेसुद्धा खऱ्या माणसाचा तपास करायचा असतो तो न करता ह्या दलालांच्या आमिषाला बळी पडून त्यांनी त्या जमिनीच्या खरेदी विक्रीला अधिकृतपणे सुद्धा केलं गेलं. एकट्या निगुडवाडी आणि कुंडी गावामध्ये जे 123.46 हेक्टर जमीन जी आहे त्यापैकी बहुतांशी जमीन ही मागासवर्गीयांची आहे. आमच्याकडे इथे दिनेश कांबळे जे बसलेले आहेत त्यांचे आजोबा भारतीय सैन्यामध्ये होते, त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं म्हणून त्यावेळेला तिथल्या कलेक्टरच्या माध्यमातून त्यांना 74 एकर जमीन ही वतन म्हणून दिली गेली. पण आज दिनेश कांबळेंच्याकडे एकही इंच जमीन शिल्लक राहिलीच नाहीये. त्या जमिनीच्या परस्पर खरेदी विक्रीचे व्यवहार हे त्या दलालांच्या माध्यमातून झाले. दिनेश कांबळेंसारखे अजून अनेक कुटुंब असे आहेत की जी मागासवर्गीय आहेत की त्या मागासवर्गीयांच्या जमिनीसुद्धा अशा पद्धतीने फसवून किंवा लोकांना कल्पना न देता खरेदी केल्या गेल्या. आणि म्हणून मगाशी मी सांगितल्याप्रमाणे कुसांबे ते वज्रे हा जो संगमेश्वरचा घाटपट्टा आहे त्या घाटपट्ट्यातील किमान 5000 एकर जमिनी ह्या कोणत्या ना कोणत्या थर्मल पॉवर जनरेशन करणाऱ्या कंपनीना तिकडे चांगली जमीन द्यायची आणि इकडे ही लोकांची जमीन फसवून त्या लोकांना गंडा घालून जमिनी ज्या खरेदी करायच्या त्या शासनाच्या नावे वन खात्याच्या नावे वर्ग करायचा हा खूप मोठा रॅकेट, देशातल्या भूमाफियांचा रॅकेट सध्या कोकणच्या भूमीवर काम करायला लागलेलं आहे. मागच्या 5 वर्षापासून हे रॅकेट सक्रिय झालेलं आहे, ते आजही तसंच आहे. आणि दुर्दैव असं आहे की मयत व्यक्तींचे वारस तपास न करता खरेदी पत्र केलं जातं. माझ्याकडे अशी एक केस आहे की मयत व्यक्तीच्या नावे वारस तपासाचा अर्ज सादर केला गेला, तो वारस तपास कोणत्या पद्धतीने नोटीस न देता सूचना न देता. तर कोकणात दलालांमार्फत जमीन खरेदी विक्री होती आणि त्या संदर्भात विनायक राऊत हे माहिती देतात, अधिकची माहिती पत्रकार परिषदेत देतात. त्याला खरा वारस दाखवला गेला. भंडाऱ्याची उधळण म्हणजे सिचोवे.